बीकेबी मराठी न्यूजमध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. हार्दिक पटेल यांचा आज 15,000 कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश. पटेल कमलम गांधीनगरमध्ये करतील भाजपात प्रवेश. करमाळा तालुक्यातील कुगावमध्ये हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा. या वक्तव्यामुळे या वादात पुन्हा नवे वळण लागण्याची शक्यता. आणि अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार. ऑक्लाहोमामध्ये 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक गंभीर जखमी. ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पाटीदार समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे हार्दिक पटेल यांची सध्या गुजरातच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. गुजरातमधील पाटीदार आंदोलनात सामील होण्यापासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापासून, प्रदेशाध्यक्ष होण्यापर्यंत आणि काँग्रेसला रामराम केल्यानंतर आता पुढे ते काय भूमिका घेणार इथपर्यंत ते सतत चर्चेत आहे. हार्दिक यांनी काँग्रेसला रामराम केल्यापासूनच त्यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता या चर्चांना पूर्णविराम लागला असून हार्दिक पटेल आपल्या 15,000 कार्यकर्त्यांसह आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी स्वतः भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर करत एक पोस्टर जारी केलंय. त्यानुसार हार्दिक पटेल गुरुवारी 2 जून रोजी पटेल कमलम गांधीनगरमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात आलंय. हार्दिक पटेल यांच्या जारी करण्यात आलेल्या पोस्टरनुसार भाजप प्रवेशापूर्वी ते साधू संतांसह गोपूजेत सहभागी होतील. त्यानंतर ते 11 वाजता कमलम गांधीनगरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील. दरम्यान गेल्या अनेक दिवसांच्या नाराजीनंतर हार्दिक पटेल यांनी 18 मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहत पक्षाला रामराम केला होता. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अनेक गावे उन्हाळ्याच्या तहानेने व्याकुळ झाले आहेत. शेकडो गावातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री बेरात्री दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. घोटभर पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर वाट तोडवावी लागते अशी भयावह स्थिती दरवर्षी मेळघाटातील गावांमध्ये आहे. मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावातून एक भयावह व्हिडिओ समोर आलाय. एका विहिरीत टँकरने पाणी सोडले असता शेकडो आदिवासी पाणी भरण्यासाठी गर्दी केल्याचं भयावह चित्र पाहायला मिळतंय. आजही मेळघाटातील धारणी व चिखलदरा या 2 तालुक्यात 50 पेक्षा अधिक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. सध्या मेळघाटातील 16 गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मेळघाटातील पाणी समस्या सोडवण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे, जेणेकरून मेळघाटातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटेल, मेळघाटातील आदिवासी बांधवांना निदान पाणी मिळेल अशी मागणी मेळघाटातील आदिवासी बांधवांची आहे. नागपुरातील गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील ली वाघिणीने बछड्याला जन्म दिला. पिल्ल्याला उचलताना वाघिणीचा दात लागून पिल्ल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी लीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. 4 वाजता तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्या वेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याचवेळी बछड्याच्या डोक्याला मार लागला आणि तो मृत पावला. ली पुन्हा दुसऱ्या बछड्याला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाट पाहिली, मात्र बुधवारी सकाळपर्यंत तसे काहीच झाले नाही. या घटनेमुळे वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. हनुमानाच्या जन्मस्थळावरून सध्या वाद सुरू झाला असून करमाळा तालुक्यातील कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा कुगाव येथील सीताराम महाराज बल्लाळ व कुगावचे माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी पुरावे सादर करत हनुमान जन्मस्थळ वादात उडी घेतली आहे. आता या वक्तव्यामुळे या वादात पुन्हा नवे वळण लागण्याची शक्यता आहे. पद्म पुराणाच्या ग्रंथाच्या 33व्या अध्यायाचा दाखला देऊन हनुमानाचा जन्म कुर्मग्राम येथे झाल्याचा उल्लेख आहे. कुर्मग्राम म्हणजे आताचे कुगाव आहे असा दावा येथील हनुमान मंदिराचे भक्त सीताराम महाराज बल्लाळ व माजी सरपंच धुळाभाऊ कोकरे यांनी केलाय. भीम महात्मा या ग्रंथात देखील कुगाव येथे हनुमानाचा जन्म झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. कुगाव येथे पुरातन हेमाडपंथी हनुमानाचे मंदिर असून कुगाव मंदिर हनुमानाचे जुने मंदिर आहे.
हे उजनी धरणात असून आता पाणी पातळी कमी झाल्याने काही भाग उघडा पडल्याने दिसत आहे. उजनी धरणामुळे कुगावचे पुनर्वसन झाले असून तेथे सुद्धा हेमाडपंथी हनुमान मंदिर असून या ठिकाणी जुन्या कोरीव दगडावर जुना शिलालेख सुद्धा आहे. तरी पुरातन विभागाकडून याचा सर्वे करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. आमच्याकडे भक्कम पुरावा आहे. डेक्कन कॉलेजमधून भीमा महात्मे ग्रंथ उपलब्ध आहे. त्या ग्रंथात संपूर्ण माहिती आहे. भीमाशंकरपासून खाली पंढरपूरपर्यंत प्रत्येक ह्याची माहिती आहे. तशी आमच्यातसुद्धा कुरमगाव कुगाव येथे हनुमंताचा जन्म झाला ह्याची संपूर्ण माहिती आहे. आम्हाला माहिती कळल्यानंतर आम्ही डेक्कन कॉलेज इथून ते उपलब्ध झालं. आम्हाला त्यांच्याकडं आम्ही मागणी केली, मुख्यमंत्र्यांना मागणी केली, आम्ही त्याचं संशोधन व्हावं, त्याचा अभ्यास व्हावा, तुम्ही त्याचं विश्लेषण करावं असं आम्ही मागच त्यांच्याकडे मागणी केली. आता ही जे पूर्वी मंदिर एकदम भीमा नदीच्या काठाला होतं, मग ती पाणी यायच्या अगोदर पलीकडली भक्तगण म्हणजे इंदापूर तालुक्यातला भक्तगण तिथं यायचा. आता पाणी वाढल्यामुळं त्यांना मध्ये 2 किलोमीटर पाणी वाढलं. ती 2 किलोमीटर पार करण्यामुळं त्यांना 80 ते 90 किलोमीटर वळसा घालून यावं लागतं. त्याच्यासाठी आम्हाला त्या पुलाची अत्यंत गरज आहे, जेणेकरून आमचा पलीकडला भक्तगण तिथं दर्शनासाठी किंवा देवासाठी येऊ शकतो. नाही, त्यांच्याबद्दल आपल्याला काय दुमत असायचं काही कारण नाही. आमचा जी पुरावा आहे ती शासनाने नीट तपासावा आणि त्याचा अभ्यास करूनच आम्हाला ही करावा. भीमा महात्म्यात उल्लेख तुम्हाला सांगतो, भीमाशंकर नदी उगम झाल्यापासून खाली पंढरपूरहून कृष्णेला जाईपर्यंत त्याचा संपूर्ण पंढरपूरसह नरसिंहपूरसह त्याचा उल्लेख आहे. आमची मागणी म्हणजे आम्हाला तिथं भक्तगणासाठी येण्याजाण्यासाठी रस्ता असावा, त्याची सोय हो भक्तगणाची. आम्हाला पलीकडे इंदापूर तालुक्यातनं सुद्धा येणाऱ्या भक्तगणांना तिथून पूल हवं, हे जी आमची प्रमुख मागणी आहे. या ठिकाणी हनुमान जन्मभूमी श्री क्षेत्र हनुमान तीर्थ कुगाव कुर्मग्राम म्हणून भीमा महात्मा हा एक दुर्मिळ असा पुरातन ग्रंथ आहे. हा दुर्मिळ पुरातन ग्रंथ पुरातत्व विभाग डेक्कन कॉलेज पुणे या ठिकाणी ह्या ग्रंथाची प्रत वाचकांना पाहायला मिळते. तसंच डेक्कनमध्ये भंडारकर इन्स्टिट्यूट म्हणून एक ग्रंथालय, त्या ठिकाणीसुद्धा या ग्रंथाची प्रत मिळते. त्या ठिकाणी ही प्रत मिळाल्यानंतर 33व्या अध्यायामध्ये या ठिकाणी 33व्या अध्यायामध्ये हनुमान तीर्थ म्हणून या आणि कुर्मतीर्थ असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. आणि त्या ठिकाणी अंजनीने तप केल्यानंतर त्या ठिकाणी प्रसन्न होऊन त्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झालेला आहे आणि हनुमानाचा जन्म इथं झाल्याचा स्पष्ट उल्लेख अध्याय क्रमांक 33 आलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी कुर्मतीर्थ असा उल्लेख आलेला आहे. महाविष्णूने कुर्माचा अवतार या ठिकाणी घेतल्यामुळं पुरातन या गावाला नाव कुर्मग्राम असं होतं, परंतु हे पुढं कुगाव असं पडलं अपभ्रंश होऊन असा या ठिकाणचा इतिहास आहे. या 33व्या अध्यायामध्येच भैरव तीर्थ आणि कुटलिंग तीर्थ असं दोन्ही चा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. 33व्या अध्यायानंतर 34व्या अध्यायात नरसिंहपूरचं वर्णन आलेलं आहे. 35व्या अध्यायामध्ये पंढरपूरचं वर्णन आलेलं आहे. आणि भीमाशंकरहून नदी उगम पाहून कृष्णेला मिळेपर्यंत जी जी तीर्थक्षेत्र आलेली आहेत 42व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. तेथील असणारं मंदिराची बांधकामं, तिथले असलेले देवस्थानं यांचा तंतोतंत जुळणी या ग्रंथाशी होते. हा ग्रंथ पद्मपुराणाचा अंतर्गत हा ग्रंथ आहे. आणि त्यामुळं हनुमान जन्मस्थळ जे आहे हनुमान तीर्थ कुगाव आहे असं माझं गाव आहे. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो, उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। स्वागत। जर आपल्याला MSEB नावाने फोन आला आणि बट्यांनी तुम्हाला बिल न भरल्याची बतावणी केली, तर त्याला दुजोरा देऊन त्याने सांगितलेली प्रोसेस फॉलो करू नका, अन्यथा तुमचा बँक बॅलन्स एका क्षणात गायब होईल। बघा ही बातमी। करोडो रुपयांची लॉटरी लागली आहे, आपलं डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार आहे, ऑनलाईन शॉपिंग या सगळ्या युक्त्या आता जुना झाल्या असून ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांनी आता नवीन युक्ती शोधून काढली आहे। हे फ्रॉड करणारे लोक पहिले आपण MSEBचे बिल भरले नसल्याचे मेसेज पाठवतात व त्या मेसेजमध्ये आपला नंबर पाठवतात व नंतर फोन करून बिल भरलेलं असूनसुद्धा आपण बिल भरलेलं नसल्याची बतावणी करतात व बिल अपडेट करण्यासाठी 20 रुपये भरण्यास सांगून एक ॲप डाउनलोड करायला सांगून आपल्या अकाउंटमध्ये जितके पैसे असतील तेवढे काढून घेतात। तरी सर्व नागरिकांनी अशा फ्रॉड लोकांपासून सावधान राहावे, कारण अशी फसवणूक लोकमान्य नगर येथील राजेश शेटे यांच्या बाबतीत झाली आहे आणि त्याबद्दल वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल झाला आहे। याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी अशा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांपासून नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे। कुठल्याही प्रायव्हेट फोनवरून असे कॉल आल्यास अशा कॉलवर विश्वास ठेवू नये, कुठलेही ॲप डाउनलोड करू नये, कुणालाही आपल्या अकाउंटबद्दल माहिती देऊ नये। आपल्या लोकमान्य नगर भागामध्ये एक रहिवासी राहत होते, राजेश शेटे म्हणून। त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक लिंक आली आणि त्यांनी सांगितले की तुमच्या MSEBचं बिल थकलेलं आहे आणि तुम्हाला जे पेंडिंग ड्यूज आहेत ते तात्काळ क्लिअर करावे लागतील, नाहीतर तुमची मीटर कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात येईल। त्यामुळे ह्यांनी ते लिंक डाउनलोड करून घेतली आणि त्यांनी फ्रॉडस्टर जो इसम होता त्यांनी त्यांना पहिल्यांदा 20 रुपये चार्ज भरायला सांगितले आणि 20 रुपये चार्ज भरल्यानंतर त्यांच्या HDFC बँकेच्या अकाउंटमधून जवळपास त्यांनी 46,000 रुपये सिफोन ऑफ केलेले आहेत। हे जे फ्रॉडस्टर आहेत, हे जे MSEBचे कस्टमर आहेत, मीटर होल्डर आहेत, त्यांना एक लिंक पाठवतात आणि ती जी लिंक आहे ती फसवी असते, त्यामुळे एक स्पायवेअर त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होतं आणि मोबाईलमध्ये आपण जे जे ऑपरेशन करतो, जे जे पासवर्ड त्याच्यात एंटर करतो, हे त्यांना त्यांच्या लॅपटॉपमध्ये दिसत असतं आणि त्याच मग एकदा त्यांच्याकडे पासवर्ड गेल्यानंतर आपलं अकाउंट लॉग इन करून ते पुन्हा त्या बँकेच्या अकाउंटमधून सगळे पैसे काढून घेतात। अशा एक नवीन ट्रेंड आपल्याला आजकाल दिसून येत आहे। सामान्य जनतेने जे काही MSEBचे ग्राहक आहेत त्या सर्वांनी ही काळजी घेणं आवश्यक आहे की MSEB असा कुठलाही संदेश आपल्याला पाठवत नाही, असा मेसेज आल्यानंतर ते डिलीट करावे, त्याला कुठलाही रिस्पॉन्स देऊ नये आणि त्यांची कुठलीही लिंक डाउनलोड होणार नाही याची काळजी घ्या। देशात गाजलेल्या जस्टिस लोया यांच्या मृत्यूवरील मुद्द्यावर हु किल्ड जज लोया या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन औरंगाबाद येथे करण्यात आले आहे। हे उद्घाटन कन्हैया कुमार यांच्या हस्ते करण्यात आले।
शहरातील तापडिया नाट्य मंदिर येथे न्यायाधीश लोया यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाची दुसरी आवृत्ती हो किल जज लोया या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे। सदरील पुस्तक ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी लिहिले असून 15 दिवसात या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली असून या पुस्तकाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज रोजी करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की लवकरच या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित करण्यात येणार आहे। सदरील पुस्तकामध्ये न्यायाधीश यांचा मृत्यू का आणि कशासाठी झाला या संदर्भात सखोल माहिती देणारा आणि देश कोणत्या वळणावर आणि कुठे चालला आहे याची दिशा ठरवणार असल्याचे मत कुमार यांनी आपल्या मनोगतातून मांडले आहे। यावेळी जयदेव डोळस यांनी त्यांचे मनोगत मांडताना सांगितले की राजकारण आणि समाजकारण मध्ये न्याय व्यवस्था कुठेतरी बदलल्याचे चित्र यांच्या मृत्यूतून दिसून आले। एका पत्रकाराचा जीवन प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला पाहण्यास मिळतो असे मत त्यांनी मांडले आहे। सदरील पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज रोजी औरंगाबाद शहरातील निराला बाजार येथील तापडिया नाट्य मंदिरात करण्यात आले। यावेळी औरंगाबाद शहरातील विविध नागरिक पत्रकार व विविध लेखकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली। आत्ता मी लिहिलेल्या या हु किल जज लोया या पुस्तकाची सेकंड एडिशन आज रिलीज झाली। पहिली एडिशन 9 मेला रिलीज झाली होती आणि 24 मेला ती संपली 15 दिवसामध्ये आणि त्यामुळे दुसरी आवृत्ती ही आज 1 जूनला आलेली आहे। आणि या निमित्ताने जज लोयांच्या मृत्यूमागचं जे सत्य आहे हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका पत्रकाराचा प्रवास कसा असतो ते करत असताना हेही या निमित्ताने लोकांना समजू शकेल तर जास्तीत जास्त लोकांनी हे घ्यावं पुस्तक आणि खूप काही समजेल आणि शेवटी तो प्रबोधन करणं हा पत्रकाराचा मार्ग असतो तर तोच या पुस्तकातूनही मी केलेला आहे। थँक्यू। मराठी आवृत्ती जुलैमध्ये येईल, त्याचा अनुवाद चालू आहे, जुलै महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत येईल। राजनीती करे ना है। जिसको जैसी राजनीती करनी है वो राजनीती करे। जिस तरह की विचारधारा का वो समर्थन करना चाहते हैं उस विचारधारा का वो समर्थन करे। लेकिन एक विचारधारा के सामने दूसरी और कोई विचारधारा होगी ही नहीं। मैं समझता हूं कि ये भारतीयता के अस्तित्व के खिलाफ है। ये भारतीयता के अस्तित्व के खिलाफ इस रूप में है कि आप देख लीजिए इस देश के दर्शन में, इस देश की परंपरा में और इस देश के इतिहास के हर दौर में हर सवाल के ऊपर सवाल खड़ा करने वाले लोग रहे हैं। मैं एक छोटा सा उदाहरण देता हूं। मैं जब स्कूल में पढ़ता था तो मुझे बलकरण की कहानी सुनाई जाती थी। निरंजन जी हमारे लिए बहुत जरूरी है। तैमूर लंक नाम का जब एक लुटेरा आया और उसकी सेना जब बस्तियों को लूट रही थी, लोग अपने घरों को छोड़कर भाग रहे थे, तो एक छोटा बच्चा भविष्य का संगे कारण जो का इतिहास घटा तो इतिहास निरंजन जी या पद्धति में मानता है। जो आज वो कुठल्या इंग्रजी अथवा भारतीय पत्रकारांना मांडलेला नव्हता। कादंबरीचं स्वरूप, त्याला आत्मचरित्राची दूत आणि जी जी घटना आपल्याला अनुभवाला आली ती जशीच्या तशी निरंजन मांडल्यामुळं हे पुस्तक अत्यंत वाचनीय असं झालेलं आहे। आता शीर्षकातच त्यांना निर्णय घेऊन टाकलेला आहे। आता गंमत अशी की न्याय संस्था पत्रकारांना न्याय देते असं म्हणतात, इथे पत्रकार एका न्यायाधीशाला न्यायालयाला मिळालेला आहे। भारतामध्ये आता अशी अवस्था आली आहे की कोणी कोणाला न्याय द्यायचा। अमेरिकेच्या इंडियाना पोलीस मधील गोळीबाराची घटना ताजी असतानाच ऑक्लाहोमा राज्यात आणखी एक गोळीबाराची घटना समोर आली आहे। ऑक्लाहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर एका हल्लेखोरानं अंधाधुंद गोळीबार केला आहे। या दुर्घटनेत हल्लेखोरासह 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। या वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यातच अमेरिकेत गोळीबाराच्या 233 घटना समोर आल्या आहेत। ऑक्लाहोमा राज्यातील टल्सा शहरातल्या रुग्णालयाबाहेर हल्लेखोराला आणि त्यानंतर त्यानं गोळीबार सुरू केला।
सेंट फ्रान्सिस हॉस्पिटल बाहेर अचानक झालेल्या या प्रकरणानं खळबळ उडाली. हल्लेखोराच्या हल्ल्यात 5 जणांना जीव गमवावा लागला. नंतर पोलिसांनी हल्लेखोराला ठार केलं. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली होती. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर तरुणाचा मृत्यू झाला होता. पुढील 25 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर खासदार सुप्रिया सुळे यांनीही आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असा प्रतिदावा केलाय. शिवसेना राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या दाव्यावरून महाविकास आघाडीतील आमदार मात्र गोंधळले आहेत. त्याचा फटका राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे. राज्यात महाविकास आघाडीने नुकताच 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलाय. कोरोना संसर्ग, पूरस्थिती, आघाडी सरकारमधील मंत्री, नेत्यांवर सुरू असलेले कथित भ्रष्टाचाराचे आरोप, काही नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा लागला आहे. महाविकास आघाडी सरकार अडीअडचणीतून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी 25 वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील असा दावा केलाय. सरकार पडण्याच्या तारखा देणाऱ्या भाजपला हा टोला असल्याचे बोलले जाते. मात्र उस्मानाबादच्या दौऱ्यावर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना महिला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न माध्यमांनी विचारला. त्यावर महाराष्ट्राची जनता ठरवेल, मी कसे ठरवणार, परंतु पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या नेत्यांसह दर्शनाला येऊ असे साकडेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी तुळजाभवानीला घातले. जळगाव जिल्हा 31 मे रोजी सायंकाळी रावेर यावल आणि चोपड्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने घरावरील पत्रे उडून गेले तर केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यातील माचला येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांचं या आलेल्या वादळ वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमिनीवर आडव्या झाल्या आहेत. या शेतकऱ्यांचा सण 16 जून 2020 मध्ये आलेल्या वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अजूनपर्यंत नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. आमदार खासदार येतात, आश्वासनं देतात, मात्र मदत काहीच मिळत नाही. वादळामुळे 4,000 पेक्षाही जास्त केळीचे घड जमीनदोस्त झाले आहे. जवळपास 15 लाखाचे नुकसान झाले असून फक्त आश्वासन नको, प्रत्यक्षात भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. एवढ्या रासायनिक खत फवारणीसाठी भरमसाठ महागाई झाली असल्याने शेतकरी पोटाच्या मुलासारखं शेतात पिकाची काळजी घेत असतो आणि असं संकट आल्याने नुकसान होत असतं. अशा परिस्थितीत कसं जीवन जगावं शेतकऱ्याला कळत नाही. शासनाकडून अपेक्षा खूपच आहे, परंतु आश्वासन नको, मदत हवी आहे अशी अपेक्षा नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे. जवळजवळ आता 4,000 बागाचे नुकसान झालेलं आहे आणि मागच्या वर्षी 16 जून 2020 असा मोठा जोराचा वारा आला होता. त्यावेळेस आमचा जवळजवळ 15,000 बाग कोलॅप्स झालेला होता आणि शासनाने आमच्या इथे स्पॉटवर खासदार आमदार सर्व लोक येऊन गेले. सर्व त्यांनी आश्वासनं दिले, आम्हाला कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. आणि आता रासायनिक खतांच्या किमती दुप्पटीवर गेलेल्या आहेत आणि वॉटर सोल्युबलच्या किमती पण दुप्पटीने झालेल्या आहेत. आणि अशा परिस्थितीत आम्ही संघर्ष करून पिकवलेला माल असा कोलॅप्स झाला आणि आम्हाला शासनाकडनं कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही. मिळतात फक्त ते आश्वासनं. आश्वासनानंतर कोणी आमच्याकडे फिरून पाहत नाही. 15 लाखापर्यंत आता चालू नुकसान झालेलं आहे आणि कांदेबाग केळीमध्ये ती पण जवळजवळ ते तिच्यावर निम्म्याचा खर्च झालेला होता. आता ती पण जवळजवळ 5-6,000 झाडं पडून गेलेली आहेत. तर मग शासनाकडनं आपली काय अपेक्षा आहे? शासनाकडनं 2020 पण आमची अपेक्षा खूप होती, ते मदत करतील. रक्षाताई कडसे चंदूआंना आमच्या शेतात येऊन पाणी करून गेले, आश्वासनं दिले, पण शासनाकडनं आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. आणि त्यावेळेस तर रासायनिक खतांच्या किमती आणि वॉटर सोल्युबलच्या किमती या कमी होत्या, त्यामुळे जास्त नुकसान झालं नाही. पण ह्यावेळेस रासायनिक खतं दुप्पटीवर गेलेले आहेत आणि कीटकनाशकंसुद्धा दुप्पटीवर गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आम्ही कसं जीवन जगावं हे शेतकऱ्याला कळत नाही. अपेक्षा तर खूप आहेत शासनाकडनं मदत करायला, फक्त आश्वासनं नको, मदत हवी आहे आम्हाला. तर आता
VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.